ऐकल्यानंतर आपल्या असं ध्यानामध्ये येतं, या ठिकाणी शब्दांचं राज्य संपतं, तिथे स्वरांचं राज्य सुरू होतं. शब्दांच्या राज्याला एका परीने मर्यादा असते, पण स्वरांच्या साम्राज्याला मर्यादा नाही. ते अनंत आहे, आकाशासारखं पसरलेलं आहे. म्हणून तर श्रीनिकेतना पालय माम असं जेव्हा आपण गीत ऐकतो, त्यावेळेला त्या गीतातल्या शब्दांचं आपण कौतुक करावं का त्याच्या भोवती पंडितजींनी विणलेल्या स्वरजालाचं कौतुक करावं असं आपल्याला होऊन जात. पण शब्दांचा ठोसपणा जर पाहायचा असेल तर तीही सोय संत वचनामध्ये आहे. आणि हा मराठी भाषेचा ठोसपणा तुकोबांच्या साहित्यामध्ये जसा प्रकट झालाय, तसा आणखीन इतरत्र कुठे आपल्याला मिळणार नाही. तुकारामांची भाषा म्हणजे एक मोठा अद्भुतच होता, आश्चर्य होत. कधीही भाषा अतिशय रागानं बोलते असं आपल्याला वाटतं. कठीण शब्द या धोंड्यानी करीतो हाणाहाण, असं तुकोबांचं वचन आहे असं आपल्याला वाटायला लागतं. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडवली पुढे भांग बोडवली, भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. असा खणखणीत शब्द जर ऐकायचा तर तो तुकोबांचा ऐकावा लागतो. तुका म्हणे ऐसे मायेचे मविंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. कधी तर असल शिवी सुद्धा तुकोबा देऊन जातात, पण ती शिवी संत साहित्यामध्ये मोठी गोड वाटायला लागते आपल्याला, कारण अत्यंत उत्कट अशा मनाच्या भावनेमधनं ती प्रकट झालेली असते. भ्रतारासी भार्या सांगे गुज गोष्टी, तुम्हापाशी कष्टी जाहले मी, सकाळी उठवणं वेगळा निघेन, वाहतो तुझी आण निश्चयेसी. नवरातीला आश्वासन द्यायला लागत, मला सगळे वाईट वागवतायत अशी तक्रार, आणि नवरा सांगतो की तू काही काळजी करू नकोस, सकाळ होऊ दे, आता वेगळं बिराडच मांडून दाखव. तू काय म्हणे, मग तुकारामांचं त्याच्यावरती काय असत. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मना सवे धाव घेतलीसे. तेव्हा हा खणखणीत जर शब्दांचा आपल्याला तडाखा पाहायचा असला तर तो तुकोबांच्या साहित्यामध्ये. लिटरेचर ऑफ पॉवर ज्याला म्हणतो साहेब, तसं हे मराठी मधलं लिटरेचर ऑफ पॉवर आहे. पण त्याबरोबरच अत्यंत हळुवार अशी भावना ही तुकोबास प्रकट करू जाणे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविते, किंवा आकाश मंडप पृथ्वी आसन हे तुकोबानेच लिहावं. विठ्ठलाचं वर्णन करताना राजस सुंदर मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोकलिया, हे तुकोबांचंच वचन. कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, हा तुकारामांचाच अभंग. तुकोबांना कुणबी कुणबी म्हणून हिणवत असे समाज, त्यांनी स्वतःलाही म्हणून घेतलेला की मी शूद्र आहे, मी हीनयाती आहे म्हणून. तुकारामांचं वेगळं चरित्र लिहिण्याचं कारण नाही. ज्याने तुकोबांची अभंगवाणी वाचली त्यांनी तुकोबांचं चरित्रही वाचल्यासारखंच आहे. ही हू टचेथ माय बुक टचेथ मी, अरे ज्यानं माझ्या साहित्याला स्पर्श केला त्यानं माझ्या हृदयाला स्पर्श केला, असं मराठी संतांच्या बाबतीत तुकोबांच्याच चरित्रावर पुरतं आपण म्हणू शकतो. म्हणून एकीकडे अतिशय नम्र भूमिका तुकारामांनी घेतलेली आहे, पण ज्या वेळेला आव्हान असे कुठे तेव्हा फडा काढल्यासारखी तुकोबांची भाषा येते. वेदांचा तो अर्थ अम्मासी चिठावा, येराणी वहावा भार माथा, असं त्यावेळच्या दांभिक ब्राह्मणानं सांगून ते मोकळे झाले. तसं तुकोबाला तुम्ही लहान समजू नका, आमच्याही आयुष्यामध्ये काही घडून गेलेलं आहे. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीर, मी जिवंतपणीच मुळी हे जळणं जे आहे अनुभवलेलं आहे. वैराग्याच्या शेणी गोवऱ्या माझ्या अंगाला लागलेल्या आहेत. भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि येले. तुम्ही काय समजलात, आणि आता सुद्धा आम्ही तसे मुक्त झालेले आहोत, पण माझा एकट्याचा कशाला उद्धार, राहिला संसार करोडोंचा, त्या सगळ्यांच्यासाठी मला राहायला पाहिजे. तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी, आता दिस चारी खेळी मेळी, अशी वास्तविक आमची अवस्था आहे, पण तरीही तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुम्ही काय तुकारामाला सामान्य समजता असं तुकोबाच विचारतायत. तुकोबा म्हणजे असा तसा नाहीये, लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा. वेदांत तुकारामांच्या मुळी घरी पाणी भरायलाच आलेला होता, संस्कृत वचन वाचायची गरज नव्हती त्यांना, त्यामुळे अणो आणि यान महतो महियान हे पाठ करावं लागलं नाही कधी तुकोबांना. त्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये सांगून टाकलं, तुकाराम म्हणजे काय समजलात तुम्ही, अनुरेणीया थोकडा तुका आकाश आहे एवढा.
Oh,
तुका